ब्रेक नंतर स्पेशल रिपोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आदित्य ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेत काहीसा गोंधळ पाहायला मिळाला। आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा आणि रमाईंची मिरवणूक एकाच वेळी सुरू झाल्यानं सगळा गोंधळ पाहायला मिळाला। आदित्य ठाकरेंकडून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना विनंती करण्यात आली आणि गोंधळानंतर आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। ही काही वेळापूर्वीची आपण एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय, ज्याला काहीसा गोंधळ आपल्याला पाहायला मिळालेला होता। या गोंधळानंतर आदित्य ठाकरेंनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याची विनंती केलेली होती आणि रमाबाईंची मिरवणूक थांबल्यामुळे दगडफेक देखील झाल्याची माहिती मिळते आणि या सगळ्या गोंधळानंतर आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। बाहेर मला वाटतं आपले भीम शक्तीची एक मिरवणूक चालली आहे, त्यांची पण नीट होऊ द्या। मी विनंती करतो, म्युझिक वगैरे चालायचं असेल तर चालू द्या, डीजे लावलं तरी चालेल, काही हरकत नाही। पण एक गोष्ट आहे की शिवशक्ती आणि भीमशक्तीमध्ये आता वाद नको, आपण एकत्र आलोय, आपल्या देशासाठी एकत्र आलेलो आहे। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आहे। आज आम्ही संविधानासाठी लढतो, काही अडचण झाली असेल तर माफी मागतो, पण एवढं मोठं कारण नाही। डीजे मला वाटतं 5-10 मिनिटांसाठी बंद केलं असेल, पण मी माईक मध्ये पण सांगितलं की डीजे चालू द्या, काही हरकत नाही। राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। दिव्यांग विद्यापीठासाठी उच्च आणि